नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी स्पृहा जोशी. आजच्या खादाडीच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप दिवसांनंतर आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे आणि मला खूप आनंद होतोय, कारण मी माझ्या आवडीचं खाणं खायला आली आहे. अर्थात रेस्टॉरंटच्या नावावरनं तुम्हाला कळलंच असेल की मी फिश खाणार आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे हे जे हॉटेल आहे, ही जी चेन आहे, ती माझ्या मित्राची आहे, संदेश भट याची. आणि आज त्याच्याशी गप्पा मारता मारता या हॉटेलची हिस्ट्री, या हॉटेलच्या उभारणीमधल्या सगळ्या गमती जमती हे जाणून घेता घेता फिश करी राईसमधल्या उत्तम पदार्थांचा मी मनसोक्त आस्वाद घेणार आहे. तुम्हाला नक्की आवडणार आहेच. पण व्हिडिओ संपताना मी जे म्हणते त्या सुरुवातीलाही तुम्हाला सांगते, प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आम्हाला फार गरज आहे. चला खाऊया, या. सदाशिव पेठेत एक दिवशी एक कस्टमर आला नारायण पेठेत, मस्त छान, नुकतंच लग्न होऊन 6 महिने झाले होते. तिला पहिल्यांदा लग्नानंतर मासे खाणार होते, तर ती प्रॉपर मालवणची होती. एक सुरमई फ्राय मागवलं, 2 पीस आले, दोघांनी एक एक संपवले. त्यांनी खतीने खाल्लेच नाही, त्यांनी दोन्ही संपवले. तिला आवडले. तो बोला भात बीत नको. ती बोली अजून एक हाफ प्लेट दे. त्यावेळेला साईज छोटी असल्याकारणाने हाफ प्लेटमध्ये 2 आले. तर मी बोलो की काय करायचं, तर माझ्या का वेटरने विचारलं पार्सल देऊ का. नाही नाही, उद्या येतो पार्सल घ्यायला. तो फ्रीजमध्ये ठेवलं, दुसऱ्याशी गरम केलं आणि तो ती ऑफिसला घेऊन गेली. काय बोलू मी, मला काही आवड सुचत नाही. आणि अशा प्रकारे आपण पुन्हा भेटलोय ते खाताना या एपिसोडमध्ये. आणि किती वर्षांनी संदेश, वा क्या बात है. पुण्यातल्या प्रयोगांमध्ये हार्डली असं कधीतरी व्हायचं, साधारण 6 वर्षापूर्वी मी नाटक करत होते तेव्हा हार्डली असं कधीतरी व्हायचं की नाटक आहे, पुण्यात प्रयोग आहे आणि फिश करी राईसला आलो नाही. हो, मला आठवतं, तू सांगत ज्या प्रयोग आहे 6 लोक आम्ही येतो. तर आज आपण ॲपिटायझर्सपासून आणि स्टार्टर्सपासून सुरुवात करतोय. यातल्या काही डिशेस ऑलरेडी मी आधी ट्राय केलेल्या आहेत आणि काही नवीन गोष्टी इथे मला दिसत आहेत. तर संदेश, एकतर आधी आम्हाला सांग की काय काय आहे आणि कसं कशा पद्धतीने काय क्रमाने खाल्लं पाहिजे. बरं, हे ॲपेटायझर आहे, ही सोलकढी आहे जी आपण नॉर्मली करतो. फक्त मुद्दाम विचार कोथंबीर टाकली नाही, ती सिम्पल असावी. कारण की आमचा एक फॉर्म्युला असा आहे की जसं किचनमध्ये आपण आणतो तसंच ठेवतो, ओवर त्याला प्रेझेंटेशन करत नाही आम्ही. बरोबर. ह्याला जिऱ्या मिऱ्याची कढी म्हणतात. जिऱ्याची मिऱ्याची कढी म्हणजे खोबरं, त्याचं दूध असतं, नारळाचं दूध, त्याच्यात जिरं, राई, कढीपत्ता आणि त्याची फोडणी मारून करतात. फार कमी लोकांना माहिती आहे. ह्याला तिवळ म्हणतात. हे आम्ही वेलकम ड्रिंक म्हणून देतो, खूप स्वस्तातलं आहे त्याच्यामुळे हे विकणं फार योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी एक वेलकम ड्रिंक म्हणून देतो. आणि ह्याला खरी गोव्याची सोलकढी ही. म्हणजे गमतीचा भाग म्हणजे ह्याला फुटी कढी म्हणतात. फुटी कढी का म्हणतात, तर जेव्हा एका लग्न जसं आपण म्हणून कांदे पोह्याचा कार्यक्रम असतो आणि मुलीला मुलगा किंवा मुलाला मुलगी नाही आवडली, तर ही सोलकढी दिली जाते की आता तुम्ही फुटू शकता. हा असा गोव्यातला एक जोक आहे. पण जरी काही असलं तरी फिश करी राईस मध्ये ही तुम्हाला फुटी कढी म्हणून दिली जात नाही. तुम्ही इथे वेलकम याया कढी म्हणून. याया कढी चटणी घे आणि ना हे प्रॉन्स अळूवडी आहे. प्रॉन्स अळूवडी. बरं, तुम्हाला एक गंमत सांगते. संदेशनी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे, त्याच्यामुळे संदेश हा इथल्या मेन्यूच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा खूप जास्त इन्वॉल्ड आहे. आणि मराठी नाट्यसृष्टीमधलं सुधीर भट हे एक खूप मोठं नाव आणि सुयोग या नाट्यसंस्थेचे सुधीर काका निर्माते होते. 8 वर्षापूर्वी ते गेले, पण त्यांची एक प्रचंड मोठी लेगसी आहे. आणि जे लोक मराठी नाटकांमध्ये काम करणारे सुधीर काकांना ओळखायचे, त्यांना त्यांची खाण्याची आणि खिलवण्याची अशी दोन्ही जी आवड होती ती इतकी ओळखीची आहे. आणि तो तसाच्या तसा वारसा संदेशकडे आलेला आहे. म्हणजे ही लाल चटणीवरून एक गंमतीचा भाग सांगेन. म्हणजे तू कधीही कुठल्याही ऍक्ट्रेसला विचारशील
अमेरिकेला जात थांब, मला हे आधी अप्रिशिएट करू दे. प्रॉन जळू वडी आहे, मी जगात हा प्रकार आधी कुठे खाल्लेला नाहीये. सो ते हेही बाबांचंच क्रिएशन आहे. एक दिवशी किचनमध्ये ते गेले सकाळी लवकर उठून, त्यांच्या डोक्यात काय शिजत होतं माहीत नाही, आणि त्यांनी स्वतःहून बनवलं, सगळ्यांना खाऊ घातलं, सगळ्यांना आवडलं, आणि आता ते आमच्या मेन्यूवरती USP आहे. उफ, म्हणजे क्या बात है. आपण जसं घरात अळवडी बनवतो ना, तशी छोटी पानं कधी कधी नाही चालत, मोठी पानं लागतात, कारण की वजन पेलवण्यासाठी. आणि कधी कधी असं होतं की लहान पानं मिळतात, मोठी पानं मिळतात, तेव्हाच फक्त येतो की आज अळवडी रेस्टॉरंटमध्ये नाही आहे. नाहीतर 99% कुठल्याही आउटलेटला तू जाशील, अळवडी सदैव असते. आउटस्टँडिंग आहे. फिशकरी राईसला आल्यानंतर 10 पैकी 15 मार्क आहे त्या डिशला. हे खाल्लंच पाहिजे तुम्ही. आता ही चटणी जी आहे ना, म्हणजे माझ्या मते 1998 मध्ये दौरा झाला पहिला अमेरिकेचा, त्यानंतर बाबांनी जवळजवळ 3 बॅग मोठ्या XXL बॅगेचं सामान न्यू जर्सीला ठेवलेलं आहे, मिक्सरपासून सगळं. आणि आईकडनं, आई उत्तम जेवण करत असल्या कारणाने आईकडनं बसून सगळं रेसिपी लिहून घेतल्या आहेत. जाताना अट असायची, प्रत्येकाच्या बॅगेत 4 नारळ असतील. 30 बॅग, 4 नारळ, 120 नारळ घेऊन बाबा अमेरिकेला जायचे. आणि तिथे जाऊन लोकांना, तिथे जाऊन काय, तिथे जाऊन अनेक, म्हणजे मला अजूनही आठवतं, आपण जो राईस बनवायचा जो कुकर आहे ना, आपण भात बनवतो, स्टीम होतो भात, त्याच्यावर डायरेक्ट तरी कोलंबी सुकं बनवलं, केल्यानंतर तो खराब झाला, पण मुद्दा होता की कोलंबी सुकं खराब झालं. कमाल आहे. इस्त्रीवरती पापडं बनवलेली आहेत. बरं, आता मला सांग, हे काचऱ्या म्हणतो ना आपल्याला, ह्याला काचऱ्या म्हणतात, कारण की आता पुण्यात काचऱ्या नावाची भाजी येते लाल रंगाची, ती वेगळी, ह्याला कापं आणि कंसात काचऱ्या म्हणतात. सारस्वत लोकांमध्ये किंवा नॉर्थ कॅनडा गोवामध्ये जशा पद्धतीने मासे केले जातात, तशा प्रकारे व्हेज जे दिवस आहेत, सोमवार आहे, मंगळ, तेव्हा नॉनव्हेजच्या माणसांना दुःख होऊ नये, खरं म्हणशील तर त्यांना वाटू नये की आज मासे खाल्ले गेले नाही, म्हणून त्या लोकांसाठी माशाच्या मसाल्यात व्हेज केलं जातं. ते म्हणजे व्हेज. त्याच्यात वांगं आहे, बटाटा आहे, त्यात वांगं आहे, बटाटा आहे, परवर नावाचा एक प्रकार आहे, भोपळा आहे लाल रंगाचा, सब मिक्स आहे. आणि रेग्युलर आपलं जसं रवा आणि ह्याचं मसाला, फ्रेश आणलेली भाज्या आहेत, आणि त्या फक्त मोजक्या 5-6 मसाले त्या फक्त वरच्यावरती लावतात, 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट केलं जातं आणि त्याला फ्राय केलं जातं. वांग्याचा काफा फारच मजेशीर. आता ही जी जसं मगाशी म्हटलं ना, बाबांनी हॉटेल जेव्हा काढायचा तेव्हा पहिल्यांदा पुण्यात विचार केला, तेव्हा पहिली डिश जी डोळ्यासमोर आली होती ती म्हणजे पापलेट पेढावण. बरं, पेढावण का, म्हणजे पेढावण का, तर पेढावण जसं आपण म्हणतो की चिकन तंदुरी, म्हणजे तंदूरमध्ये करतो ते चिकन तंदुरी, बार्बेक्यू चिकन म्हणजे बार्बेक्यूमध्ये करतो ते बार्बेक्यू चिकन, तर ह्याला काय नाव ठेवायचं, तर पेढावण म्हणून ना कर्नाटकात ज्या भांड्यात इडल्या बनवल्या जातात वाफेच्या, त्या भांड्याला पेढावण म्हणतात. म्हणजे खरं तर हल्ली फॅन्सी आपण जे स्टीम्ड फिश म्हणतो, जे अत्यंत हेल्दी असतं आणि करेक्ट हेल्थ कॉन्शियस लोक जे प्रेफर, त्या लोकांसाठी बनवलं जातं. हे तुला मी देतो. पण मला सांग, आता ह्याला जे आपण वाटण असतं किंवा ही जी लाल चटणी असते, ती कशाची बनते? हे बेसिक हिरवी चटणी आहे, कोथंबीर, आलं, लसूण, इवन मिरच्या पण ज्या वापरल्या जातात त्या साध्या आहेत, त्या लवंगी मिरच्या नाही आहे, आणि त्याच्यात ओलं खोबरं घातलं जातं आणि किंचित जे चिंच. आहा, फारच कमाल. आणि हे व्यवस्थित स्पायसी आहे. हो हो, म्हणजे त्यात म्हणजे बाकीचे लोक, काही लोक कॉर्नफ्लॉवर वापरतात, काही लोक वेगळं म्हणजे मसाला टिकाव म्हणून, ते हे काहीही टाकलेलं नाही आहे. सो पूर्ण फ्रेश मसाल्यांची, फक्त साधा वरतून एक बेसिक 4-5 मसाले फिरवले जातात. आणि ह्या सगळ्या रेसिपी आईच्या आहेत, त्याच्यामुळे आपण जसं घरात कसं झटपट करतो ना, त्या झटपटच प्रकारच्या आहेत, कुठे स्टँडर्ड फॉर्म्युला असं केलं की तसं नाही आहे. जसं आपण म्हणतो ना की आता नॉनव्हेज जेवणामध्ये ना मटण आणि मासे ह्या दोघांना एक वैयक्तिक स्वतःची चव आहे, चिकनला नाही आहे, त्याच्यामुळे चिकनचे तू काही प्रकार करू शकतो, तुला मसाला हॅमर करावा लागतो. मटण आणि फिश ह्याच्यातलं असं की त्यांना स्वतःची चव असल्या कारणामुळे तू जितके कमीत कमी मसाले वापरशील तितकं त्या माशाचा फ्लेवर बाहेर येतो. अगदी. आणि
फक्त एक आहे की मासे फ्रेश वापरले की तुमचं जेवण उत्तमच होतं. आणि हे सगळं जेवण महत्त्वाचं आहे, कारण त्याने तुम्हाला त्या गोष्टी हातात हात घालून जातात. करेक्ट करेक्ट करेक्ट. कुठलंही वाटण असतं, कुठलंही आपलं जे ठराविक मसाले असतात ते जितका फ्रेश मासा तितकी त्याची चव जास्त चांगली. आणि अर्थात खातानाही आपण हा विचार करतोच की चांगल्यातला चांगला फिश मिळाला. उत्तम उत्तम. आणि बेसिक कसं आहे ना, मासे खाणारा जो वर्ग आहे ना हा थोडा प्रीमियम कॅटेगरीमध्ये जातो. हा उठसूट सकाळी उठले आज मासे उद्या मासे करत नाही. सो जेव्हा तो आल्यानंतर त्याला ना पहिल्या घासात कळतं, आणि जेव्हा मासे उतरतात आणि मासे उत्तम नसतील ना तर मग ते त्याचा इफेक्ट सगळ्यांवरती येतो. ग्लासांमध्ये येतो, ग्लासांना वास येतो, हॉटेलमध्ये वास येतो. मासे फ्रेश असतील तर किती वेंटिलेशन नसेल तरी मासे हॉटेलमध्ये माशाचा वास येत नाही. आणि ॲब्सोल्युटली इथे आल्यापासून एकदाही आपण माशाच्या काहीतरी प्रिपरेशन होत आहे ज्या जागी सतत, त्या जागी आलो असा कुठलाही वास इथे नाही आहे. त्यामुळे या ॲम्बियन्सला एकतर आणि इथल्या सगळ्या काटेकोर पद्धतीच्या स्वच्छतेला ह्या गोष्टीलाही तुम्हाला 100 मार्क आहेत. आणि हे कायमच आहे, म्हणजे इथेच असं नाही पण आधी तुझं लॉ कॉलेज रोडला जे रेस्टॉरंट होतं तिथे मी ऑब्झर्व केलं आहे. आणि तुम्ही जेव्हा एक हॉटेल करता ना तर ते सर्व अंगाने चांगलं असलं पाहिजे. म्हणजे माझं साधं रेस्टॉरंट करताना बाबांचं एक बारीक तत्व होतं की स्टाफ मराठी पाहिजे. म्हणजे जातीभेद किंवा हा मुद्दा नाही, काय विकतायत ह्याचं प्रोनाऊन्सिएशन किमान 80% बरं आलं पाहिजे. कधी कधी खूप चुकीचं प्रोनाऊन्स केलं गेलं की समोरच्या माणसाला कळत नाही. आणि समजा तो माणूस तेच खायला आला असेल ना तर तो नाही खात. पण संदेश हे किती कमाल आहे ना, म्हणजे आता सुधीर काकांना मला का कमाल वाटते, ते इतके थरो बिझनेसमॅन होते. म्हणजे नाट्यनिर्मितीचा त्यांनी व्यवसाय आयुष्यभर केला, पण तो करत असतानाच एक हॉटेल व्यवसाय असेल किंवा हा जो एक नवीन पूर्ण व्यवसाय आहे त्याची पण बारीक मधल्या बारीक गोष्टींची काळजी त्यांनी प्रत्येक वेळेला घेतली. म्हणजे बाबांनी, म्हणजे मस्करी सांगत, आईबरोबर बसून अक्षरशः कुठलं जेवण कसं करायचं, कुठली आमटी कशी करायची लिहून घेतलेली आहे. बरं, ते लिहिल्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या 5 पुस्तकं केलेली आहेत. चुकून हरवली, विसरला बॅगेत टाकायला, सगळ्या बॅगेत एक एक, ऑफिसमध्ये 4, अशा 20-25 पुस्तकं प्रत्येक मॅनेजरला नाटकातल्या मॅनेजर लिहून लावेल. म्हणजे काही झालं तरी अमेरिकेत वही पोहोचली पाहिजे. आणि अमेरिकेत लोकांना कोकणी पद्धतीचे मासे मिळायला पाहिजेत. वा, फार कमाल. मी आता यानंतर जी डिश टेस्ट करणार आहे ती फिश करी राईस मधली माझी आतापर्यंतची सगळ्यात फेवरेट डिश आहे. जेव्हा जेव्हा मी इथे आली आहे तेव्हा संदेशला आधी फोन करून सांगितलं की बाकी काही असेल नसेल मला चालेल, मला हे ठेचा घातलेले बोंबील हे पाहिजे. मला आठवतं मी तू फोन करून सांगायचे, कारण काय आहे बोंबील ठेचा ही गोष्ट अशी गोष्ट आहे ना की बनवताना खूप वेळ घ्यावा लागतो, तुटू नये असं अलग. करेक्ट. आणि जर का तुम्ही बघितलं ना मित्रांनो, मी आता हे अगदी जवळ आणून दाखवता येणार नाही मला कॅमेऱ्याच्या, पण हा इंटॅक्ट आहे एक अख्खा बोंबील. आणि त्याच्यामध्ये बरं बोंबील जे जे लोक मासे तयार करतात बनवतात स्वतःच्या हाताने त्यांना माहिती असेल, बोंबील हा मासा हाताळायला अतिशय डेलिकेट नाजूक मासा आहे. त्यामुळे करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण तो थोडा जरी ओव्हरकुक झाला तरी त्याचे सगळे तुकडे तुकडे होतात. कालवणात तो असेल आणि तो जास्त झाला तर ते छिन्न विच्छिन्न होतो तो मासा. सो तो असा प्रेमानेच खाल्ला पाहिजे, त्या नाजूकपणाची कदर करून खाल्ला पाहिजे. त्यामुळे हे मला आधी माहित नव्हतं, पुण्यात लोकांना ठेचा खायला आवडतो. हो, कारण की तू बघ ना, तू सदाशिव पेठेत फिरलीस ना तर तुला ना ते लोक भेळ देतात, त्याच्या छोट्याशा कागदात ठेचा देतात. इवन भेळ खाताना पण. हो, भेळ खातात, ठेचा सगळीकडे देतात. मग तू आता तू मटकी भेळ खा, कुठली खा. सो काय माहिती ना, पुण्याचं ना स्वतःच मुंबईमध्ये स्वतःचं कल्चर स्वतः खूप डेव्हलप झालेलं आहे. पुण्यामध्ये काही कल्चर सातारामुळे आलेलं आहे, काही कल्चर कोल्हापूरमुळे आलेलं आहे, काही बॉम्बेतले लोक आहेत, त्याच्यामुळे मिश्र आवडीनिवडी आहे त्यांच्या. म्हणजे मी माझे मित्र म्हणजे आता हार्ड कोर दादर मुंबई 28 जरी असलो तरी मी सांगतो की पुण्यात जेवढे खायचे ऑप्शन्स आहेत ॲब्सोल्युटली माझं तेवढे पुण्यात नाही. मला पूर्ण 100% हे मत मान्य आहे. आणि पुण्यातले लोक जितक्या शौकीन पद्धतीने ते खाणं खातात ना, ते रिसीव्हही तसं फार ठिकाणी. म्हणजे मला अजूनही आठवतं माझं हॉटेल नारायणपेठेत होतं पहिलं हॉटेल, आणि लोक काही गोष्टी खायला म्हणजे इथे जेवायचं बरोबर, राहणारा माणूस 2 मिनिटाचा पाव 2 पावलावरती, पण तो पान खायचा तर कोथरूडला यायचा. चांगलं पाहिजे. हा, म्हणजे इतकं म्हणजे बाहेर पडलंय ना तर मग तब्येत झालं पाहिजे.
वा क्या बात आहे. मित्रांनो, ही डिश इथे आला आहेत आणि ट्राय केली नाहीत असं प्लीज करू नका. माझं स्ट्रॉंग स्ट्रॉंग अत्यंतिक स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे. 10 पैकी 20 मार्क आहेत या डिशला, खरंच सांगते. प्रॉन्स अळूवडी आणि बोंबील ठेचा. आणि मी हे का म्हणते माहिती आहे, कुठलीही डिश नवीन इन्व्हेंट करणं हा एक खूप सुंदर आर्टिस्टिक प्रकार आहे असं मला वाटतं. म्हणजे रेग्युलर हॉटेल्समध्ये आपल्याला रेग्युलर डिशेस मिळतातच, पनीरची भाजी ठराविक करीमधली, ठराविक पद्धतीची चिकन करी, मटन करी, हे आपल्याला कुठेही मिळते. पण जेव्हा त्याच्यामध्ये आपलं मन ओतलं जातं ना, तेव्हाच ही अशी इन्व्हेन्शन्स तयार होतात, त्याच्याशिवाय नाही होत. नाही खरं. आणि मी एकच सांगतो माझ्या माणसांना असेल का कोणा, की आवड डेव्हलप करावी लागते. म्हणजे आपण जेव्हा जसं आपण नाटकात म्हणतो बघ, की आपण प्रमोशन करतो, गाणी वाजवतो, रील्स करतो, मग ते गाणं डोक्यात बसतं आणि वाईट असलं तरी आपण ते गुणगुणायला लागतो. तसं माझं म्हणणं आहे की एखादं तर हे डिश आहे, एखादा माणूस म्हणणं की मला बोंबील फ्राय द्या, तुम्ही त्याला रिक्वेस्ट करणार की बोंबील ठेचा ट्राय करून बघा, तो माणूस नाही म्हटला, फोर्स करू नका, त्याला एक बोंबील ठेचा ट्रायला द्या. तो दोनदा तीनदा खाऊन 10 एक माणूस सांगेल की बोंबील ठेचा फ्राय मला हवा आहे. जानेवारीमध्ये पेरलं, डिसेंबरपर्यंत उगवणार बोंबील ठेचा. सो हे फक्त डिश तयार करण्याबद्दलचं नाही आहे, हे डिश लोकांच्या गळी उतरवण्याबद्दल पण आहे. आणि त्यात आय थिंक तू बऱ्यापैकी काय म्हणजे खूपच छान सक्सेसफुल झालं. हां, कारण की कसं झालं, त्यात वडिलांचं एक खूप म्हणजे लोकांशी बोलायचं कसं, दुखती नस काय असते लोकांची, म्हणजे बाबा आता फॉर एक्झाम्पल जर 4 लोकांची फॅमिली आली असेल तर त्याच्यामध्ये नॉर्मली ना आजी अशी एक व्यक्ती असते की एका पॉईंटनंतर लग्नानंतर त्याच्याशी कोण फार बोलत नाही. बोल मुलगा सेट झालेला असतो, सून असते, नातू बोलतो, त्याच्या पलीकडे फोन बोलत आहे. तू आजीला लक्ष जास्त देशील ना, झक मारते तुझ्या 2 झक मारतो हॉटेलला येणार. आजीला कळतं की आपल्या घरात एवढी व्हॅल्यू नाही आहे, इतका हा मुलगा या हॉटेलमध्ये व्हॅल्यू देतो आपल्याला. वा, जे कोणी नवीन बिझनेस पण हे सगळं ऐकत असतील तर तुमच्या लक्षात येतं का, मला माहीत नाही, पण संदेश इतके उत्तम एंटरप्रेन्युअरशिपचे नुसखे देतोय की क्या बात आहे. म्हणजे गमतीचा भाग म्हणून वडिलांचा तुला ह्याचं एंटरप्रेन्युअर म्हणून सांगेन. सुरुवातीला मी कोल्ड्रिंक ठेवायचा विचार चालला होता हॉटेलमध्ये, तर मी बोललो कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक ठेवायचं का, वडिलांना विचारलं. म्हणजे माझं वय 21, भाऊ बोलले अजिबात नको, धंदा नाही झाला तरी चालेल, तो मुलगा येणार, मग ती मुलगी बघणार, मग तो हळू सिप पिणार, माझा जीव काय सर्विस, कधी टेबल उठत आहे, पटापटा खा आणि निघा. वा वा, फारच मजेशीर. मला वाटतं आपण पुढची डिश ट्राय करूया, कारण हे मी खातच बसेन खूप वेळ. वा, अचानक एक गोवन दिसणारी डिश माझ्या समोर आलेली आहे आणि ती काय आहे मी आता तूच सांग मला. बेसिकली ना चिकन शागुती म्हणून एक चिकन ऐकलं असेल, बेसिक करी असते ती करी आणि बेसिक अंड्याचं आमलेट आहे आणि ह्याला म्हणतात रस आमलेट. म्हणजे पुण्यात जसं आपण एक मेदुवड्याच्या गाड्यात बघतो किंवा इडली डोसेच्या गाड्यात दिसतो, तसं गोव्यात पावलो पावली वडापाव नसतं हे सगळं मिळत नाही, तुला रस ऑमलेटच्या गाड्यात लागतं, म्हणून तिकडे पावलो पण असतात. आणि खूप प्लीज इतका चांगला विनोद आहे हा, ह्यावर खाली कमेंट्स झाल्या पाहिजेत. जे जे लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज या पावलोवरती कमेंट करा आणि मला सांगा की किती आवडलाय तुम्हाला. सॉरी. नाही, जसं आता ह्याच्यात कसं आहे ना गंमत, चिकन शागुती अंड्यात फार मसाले घालत नाही, बेसिक ऑमलेट असतं, शागुतीची करी असते आणि थोडासा एक्स्ट्रा कांदा, जसं आपण पावभाजीचा कांदा देतो तसं. पण मला सांग, त्या शागुतीच्या ही जी करी आहे त्याच्यामध्ये बेसिक वाटण तुझं हे बेसिक वाटण सेम असतं, शागुतीची करी वेगळी का, त्यात थोडस काय म्हणतो ब्लॅक पेपर पावडरचा थोडस टँजंट येतो, तो तुझ्या मध्ये थोडस ऍड ऑन फॅक्टर आहे त्या करी मधला. थोडीशी ग्रीनिश असते ही करी आणि काय म्हणतात म्हणजे नॉर्मल चिकन करी हे थोडीशी वेगळी असते आणि थोडीशी दाट असते. बरोबर. सो एक आयडियल ब्रेकफास्ट आयटम आहे, किती मस्त. आणि आता तू म्हटलास तसं नवीन दादरला. सो दादरला जे करतोय त्याच्यामध्ये मुळात मी एक वेगळं पान आणतोय, की मी खूप बघितले मुंबईमध्ये अमेझिंगली लोक ब्रेकफास्टला प्राधान्य देतात. आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत माटुंगा स्टेशनला किंवा आपल्या कॉलेजच्या इथे मणीज होतं किंवा काही जे काय. सो मला असं वाटतं गोवन ब्रेकफास्ट नाही आहे कुठे, राईट. सो आउट अँड आउट गोवन ब्रेकफास्ट म्हणजे तुझा
माझ्या मते 100-150 आतल्या रेंजमध्ये बसेल असं लोकांना परवडेल असं रस आमलेट असेल किंवा पातळ भजी पाव पोळा उसळ त्याच्यानंतर तुझी मिरचीच्या भज्या असतील किंवा वडे असतात जे आपण जेजवीच्या गणपतीला प्रसाद म्हणून दिले जातात तो असा काहीतरी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये खिमा पाव किंवा चिकन तंगडी आणि पाव चिकन शागोती पाव काफ्रियल आणि दोन पाव हे सगळं बेसिक अख्खा गोवन आउटर आउट मेन्यू मी दादरच्या लवली क्या बात है यार एका मागोमाग एक संदेश डिशेस असा पाठवतोच आहे आता खरं म्हणजे माझं पोट भरत आलं आणि अजून मेन कोर्स शिल्लक आहे आता बरं ही डिश आहे ना ही तुझ्या आवडीची आहे मला माहिती मुद्दाहून शेवटी आणली कारण की तू हे नंतर टाळणार नाही फक्त गमतीचा भाग घेतला एवढाच आहे तू नॉर्मली फोन करून सांगायची मला भरलं पापलेट बनवून ठेव दोन हे भरलं पापलेटचा थोडंसं पुढचं वर्जन आहे मधल्या पट्ट्यात मी खूप चायनीज खात होतो त्या जवळ जाणारी चटणी आणि एकदम ड्राय फ्राय केलेलं हे आपलं गार्लिक त्यापासून केलेली ही लसुणी पापलेट नावाची डिश आहे त्यात ती रॉ लसूण घालून आई शपथ ओ हो 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 ह्याचा एक तो जो सुगंध आहे ना पहिला तोच क्या बात है यार मी आधी मुद्दाम लिंबू पिळलेलं नाही मला सगळ्यात लिंबू आवडतो पण मला एक विदाऊट लिंबू एक जी टेस्ट त्याची ओरिजिनल छान लागते ही डिश स्पेसिफिक ज्यांना स्टफ गोष्टी आवडतात त्यांना ही खूप आवडते फॅन्टॅस्टिक मला माहिती होतं कारण की तुझं एक वेगळंच प्रेम आहे भरलं पापलेट वरती म्हणून बोललो की शेवट परत तेच आता भरलं पापलेट हे मी नेहमी आपल्या हिरव्या चटणीचं किंवा लाल चटणीचंच खाल्लं आतापर्यंत पण हे इतकं इनोव्हेटिव्ह आहे आणि खरं म्हणजे किती सहज आहे आता तू सांगितलंस की आपण आता लसणी म्हणजे आता मी आपण एक डिश बघतो ना आता मी काल कुठेतरी मी दादरला गार्लिक खाल्लं साधं लाल तिखटामध्ये टॉस केलं होतं तर मी असा विचार केला की गार्लिक झालं तर एंडला कोलंबी सोडली त्याच्यात तर तो जो उरलेला सुरलेला जो काही तव्यावरती लाल तिखट राहिलेला आहे ना तेवढ्यात फक्त तो प्रॉन्सला लागतो आणि अमेझिंग लागतो जसं ड्राय फ्रायला किंवा स्टार्टर म्हणून खायला वा संदेश क्या बात आहे मला असं वाटतं की आता माझ्यात खरं म्हणजे खाण्याची शक्ती उरलीच नाही आहे काही कारण मी इतकं खाल्लं इथे आल्यापासून आणि हे जे आहे ना हे आमचं वेलकम प्लेट असते ही म्हणजे बाबांनी जेव्हा रेस्टॉरंट चालू केलं ना हे थोडंसं तुला तुला कॅमेरा दिसावं म्हणून मोठी वाटी आहे आम्ही छोट्या वाटीमध्ये करतो आणि तुला चमचे देतो काही सो तू चमचे सो लोक तू मला म्हणशील ना की काय वेगळं होतं काय वेगळं होतं सो बाबांनी जेव्हा रेस्टॉरंटचा मेन्यू बनवला तेव्हा त्यांचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की सगळे मासेंची आमट्या वेगळ्या करायच्या पापलेटची करी वेगळी पाहिजे सुरमईची करी वेगळी पाहिजे बांगड्याची करी वेगळी पाहिजे तिसऱ्याचा मसाला वेगळा पाहिजे खेकड्याचा मसाला वेगळा पाहिजे प्रत्येक फिशला एनहान्स करणार जसं आमच्या हॉटेलमध्ये आम्ही म्हणतो ना की एक फॉर्म्युला मखनी ग्रेव्ही असते त्याच्यात एखादं कधी घातलं अफगाणी झालं हे झालं हैदराबाद चिरी आली काय तसं काही न करता मुळात म्हणजे ही आमटी संपली म्हणून ही बनेल का तर नाही मुळातच काही आल्याचा वापर आहे काही कांद्याचा वापर आहे काही जास्ती बेडगी मिळते पण आता तुम्हाला या सगळ्याबद्दल थोडं थोडं सांग आता इथपासून आपण सुरुवात करूया ही बांगड्याची करी आहे ही कारवारी आहे ही खोबरेल तेलात 90% सगळ्या आमट्या खोबरेल तेलात आहेत आणि तिरफळ आहे त्याच्या तिरफळ आणि कोकम वापरून केलेला आहे बरं या सगळ्या आमट्या हा विदाऊट ऑइल आहेत फक्त तिसऱ्या आणि खेकडा सोडले आहेत विदाऊट ऑइल म्हणजे फक्त वाटण जे आपण मिक्सरला बनवतो चटणी ते पाण्यामध्ये घात त्याच्यात कुठं पाणी सोडायचं तसंच वाटण केलं जातं त्याच पद्धतीने आम्ही फक्त रगड्यावरती ही कोलंबीची करी आहे कांदा टोमॅटो नाही टोमॅटो कशातच जात नाही हे ओलं खोबरं धनिया धने नंतर तुझं काय म्हणतो आपण मिरची ह्याच्यात केलेली जाते परत तेच चिंच थोडंसं नावाला हे काय प्रॉन्स सुक्का असावं माझ्या मते प्रॉन्स सुका आहे हां हे प्रॉन्स सुका आहे हे ओलं खोबरं फ्राय करून ते तसं पेस्ट करून मग ते थोडंसं आपल्या मालवणी पद्धतीच्या जवळ जाणारं आहे बरं हे तिन्ही मसाले काय दिसले तरी ते चव वेगळी आहे त्याची मुळात आता मी हे तिसऱ्या जरा तुला लागत चमचा वीक पॉईंट आहे तो बरं लोकांना इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय तुम्ही तिसऱ्या खायला जात असाल तर तिसऱ्यामधलं जे मास असतं
ते चांगल्या रेस्टॉरंटमध्ये असेल तर ते फार कमी असतं, मोठे असतील आणि खूप मसाले असतात त्याला कुभे म्हणतात. तर प्लीज कुठल्याही हॉटेलमध्ये मला मोठ्या तिसरा मिळाल्या म्हणून तुम्ही कम्पेअर करू ना, ते स्वस्त असतात आणि त्याला कुभे म्हणतात. ज्या ॲक्च्युअल तिसरा आहे तर खूप बारीक मास असतं आणि ते छोट्यात असतात. म्हणजे असं खूप बोललं जातं की मालकाने स्वस्त आणलंय, असं नाही. ही माझ्या मते खेकड्याची करी आहे. खेकडा घासल्यावर याच्यात हे नांगीचं वाटण आहे. नांगे घालून हे वाटण वेगळ्या पद्धतीने केलं जातं. वा क्या बात, तू उत्तम कुक आहेस हे मला कळतं. वा, ही चिकनची करी आहे इफ आय एम नॉट रॉंग, आणि ही माझ्या मते मटणाची असावी. तू तो हा चमचा हवं तर घे. आणि ही पापलेटची आहे. क्या बात आहे, तू म्हणतोस तसं प्रत्येक करी ही आल्या कांद्याची वेगवेगळी टेस्ट आहे स्वतःची. म्हणजे ती चव आहे, म्हणजे आपण ही आमटी खाल्ल्यानंतर कळतं की ही आल्या कांद्याची आमटी म्हणतो आम्हाला. म्हणजे जसं आपण म्हणतो ना अमृतसरी किंवा हैदराबादी, तसं ह्याला आम्ही आपण जसं म्हणतो की ना वाट फोडणीचं वरण कर किंवा ह्याचं असं काय म्हणतो लसणावरती भाजी कर, तसं ह्या आमटीचा उल्लेख करायचा असेल घरी आज कुठल्या प्रकारची आमटी करू, आल्या कांद्याची आमटी कर. ह्याला सुरमई, ह्याला रसगोळी म्हणतात. रसगोळी म्हणजे काय, जे नारळाचं जे दूध आहे त्याचा जो थिकनेस आहे त्यात फार दुसरं दूध दुसरी धार न घेता त्याच्यात तेवढंच जेवढं जमेल त्यातनं जी करी बनेल तेवढ्याच करीमध्ये फिश केलं जातं. इतक्या गोष्टी मी ज्या ज्या खाल्ल्या त्या सगळ्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य हे आहे की कुठेही वरती असा तेलाचा तवंग दिसत नाही. कुठल्याही तिखट गोष्टींमध्ये पण मला घशात जळजळत आहे, घशाशी येतं असं होत नाही. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट असते एस्पेशली जेव्हा आपण नॉनव्हेज कुक करतो तेव्हा. फिश करी राईस या नावाच्या म्हणजे त्याला साजेल अशा सगळ्या करीज ज्या इथे मिळतात त्यांची टेस्ट मी घेतली आहे. पण या सगळ्यातली सगळ्यात चालणारी करीची डिश कुठली आहे? नाही, प्रत्येकाच्या ॲपिटाईटप्रमाणे आहे. म्हणजे तुला सांग, जसं तू कशी आता म्हटलीस की तेलाचा तवंग दिसत नाही, कारण या सगळ्या डिश आहेत ना ह्या झिरो ऑइलपासून केलेल्या जातात. हलकं किंवा माइल्ड जे तेल तुला जे दिसत आहे वरती, दॅट इज अ फिश ऑइल, जे मासे कुक करताना जेवढं वरती येतं तेवढंच. किंवा थंडीमुळे किंवा एखाद्या खोबऱ्यामुळे किंचित बारीकसा आला असेल तर त्याच्या पलीकडे ह्याच्यात तेल नाही. आणि ह्या सगळ्या आमट्या तू नॉर्मल भातावर जेवलीस आणि हात धुतलास तर हाताला काही येत नाही. ॲब्सोल्युटली. आणि जसं म्हटलीस तसं की काय सर्वात वर्कआउट होतं, तर आमची थाळी आहे ती मी तुला मी देतो. चला तर मग फायनली मेन कोर्सकडे वळायलाच पाहिजे आता. मित्रांनो, घावन सुकं प्रॉन्स सुरमई आहे मला वाटतं. ही पापलेटची करी आहे, हा सुरमई फ्राय आहे, ही सोलकडी आहे आणि ह्याला किसमूर म्हणतात. किसमूर जरा सगळ्यांना नीट एक्सप्लेन करून सांग संदेश, कारण ते बऱ्याच जणांना माहिती नाही. किसमूर लोक ना थोडंसं कन्फ्यूज होतात सुकट आणि ह्याच्यामध्ये. सो सुकट हे जे मालवण साईडला जे सुकट केलं जातं ते वेगळं, आणि किसमूर हे सॅलेड आहे. त्याच्यात कांदा, म्हणजे वेज किसमूर केली जाते पापड घालून, ज्यांना वेज किसमूर लागते. काही लोक सुक्या कोलंबीची किसमूर करतात, काही लोक जवळ्याची करतात. तर आम्ही ही जवळ्याची कांदा करून केलेली किसमूर आहे. तर आता थोडक्यात असं सांगायचं आहे की जेवणाच्या शेवटच्या टप्प्यात मी आली आहे. मी आता शांतपणे जेवणार आहे संदेशशी गप्पा मारत. आज अनेक दिवसांनी मी संदेशला भेटले आणि मला फार मस्त वाटतंय, कारण बिझनेसमन म्हणून दिवसेंदिवस तो पुढे पुढे जात चाललाय. हॉटेल बिझनेस तर त्याचा उत्तम चालूच आहे. फिश करी राईसला गेल्या अनेक वर्षात अनेक प्रेस्टिजियस अवॉर्ड्स मिळाले आहेत, राईट? आणि ते लोकांच्या मनात आता नाव बसलंय, कारण ते वर्ड ऑफ माउथ आहे शेवटी. आणि जेव्हा तुम्ही इतकी उत्तम क्वालिटी देता तेव्हा अर्थात ते लोकांना आवडतंच आवडतं. या जोडीने संदेशची नाट्यनिर्मिती सुद्धा चालू आहे. त्याचं नवीन नाटक नुकतंच येऊ घातलंय, नाही रिलीज झालंय, नाही रिलीज आता होत आहे, रिलीज लवकरच होईल, 2-3-4 दिवसातच. तुझा आवडता दिग्दर्शक, माझा आवडता दिग्दर्शक ऋषिकेश जोशी नाटकं डिरेक्ट करतो आहे. बरेच दिवसांनी लोकनाट्य नव्हतं येत, सो लोकनाट्य आहे छान. मयूर वैद्यराजे डान्स बसवतोय. चार छान विजय कुळेकर जे सकाळचे संपादक होते त्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. आणि कुठेही काही अंडर द बेल्ट न करता छान व्यवस्थित घरातले सगळेजणं बघू शकतील असं
पॉलिटिकल गमतीशीर असं एक छान नाटक. आणि आमच्या मैत्रिणी आहेत भार्गवीचे मुले आणि मयुरा पानाटे, त्यामध्ये काम करतात. सो नाटक बघण्याची तर उत्सुकता आहेच. सो मला असं वाटतं संदेश की मी असा एक प्लॅन करेन यानंतर की शिवाजी मंदिरला नाटक बघायचं आणि नवीन पुष्करी राईसला जेवायला यायचं. बरं, माझं आवडीचं नाटक आणि ज्या नाटकाने मला ओळख दिली त्या नाटकात हिने एकांकिका केलेली आहे, त्या नाटकाचा उल्लेख न होणं असं होऊ शकत नाही. अनन्या नाटकाचा हा निर्माता आहे. आमच्याच सगळ्या मित्रमंडळींनी मिळून एकत्र येऊन ते नाटक केलं होतं आणि होपफुली लवकरच कधीतरी आपण एकत्र काम करूच या. ऑन दॅट नोट मी आत्ता हा खादाडीचा आजचा फिशकरी राईसचा एपिसोड इथेच संपवणार आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला लिहून नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोत. जरा गेल्या काही दिवसात सबस्क्राईब करण्याचा वेग थोडा कमी झाल्यासारखा दिसतोय, तर प्लीज तसं करू नका. मगाशी मी सांगितलंच आहे, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. जर तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे बोलवायचं असेल तर teamspruhajoshi@gmail.com आम्हाला नक्की मेल पाठवा. आम्ही वाटच बघतोय तुम्हाला तुमच्याकडे येण्याची आणि उत्तमोत्तम पदार्थ खाण्याची. तुमच्या काही सूचना असतील, काही सजेशन्स असतील तर त्याही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. ऑन दॅट नोट आत्ता या एपिसोडमध्ये मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.